आता आम्ही हे मिळून सोलून घेतोय आणि ह्याची आपण भाजी बनवणार आहे. आमच्या गावी कोकणामध्ये पेज बनवली जाते आणि पेजेसोबत ही भाजी बनवतात. आता दुसऱ्या दिवशी ही भाजी सकाळी बनवायची आहे तर आदल्या दिवशी रात्रीही अशा पद्धतीने सोलून ठेवतात. फणसाच्या ज्या आतील बिया असतात त्यासुद्धा या भाजीमध्ये वापरतात. त्याचंसुद्धा कवच जे असतं थोडंसं कडक असतं तेसुद्धा व्यवस्थित सोलून घेतलं जातं. भाजीसाठी शक्यतो कोवळा फणस वापरला जातो. कोवळ्या फणसाची भाजी जी असते चवीला छान लागते. आता अशा पद्धतीने सर्वजण मिळून ही भाजी सोलून रेडी करून ठेवतात रात्री. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ही भाजी कशी बनवली जाते हे मी तुम्हाला दाखवते आहे. साधी सोपी अशी ही भाजीची रेसिपी आहे पण खायला खूप टेस्टी अशी भाजी लागते. आता ही भाजी तयार करण्यासाठी इथे एक पातेलं ठेवलं आहे आणि पातेल्यामध्ये 2 चमचे एवढं तेल ॲड केलं आहे. तेल गरम झाल्यावर यामध्ये 1 चमचाभर मोहरी ॲड केली आहे. मोहरी थोडीशी तडतडली की यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या स्लिट करून त्या ॲड केल्या आहेत. आता यामध्ये 1 कांदा बारीक चिरून तो ॲड केला आहे. आता कांदा जास्त भाजून नाही घ्यायचा, थोडासा मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा मिनिटभर. पाहू शकता कांदा जास्त भाजून घेतलेला नाही आहे. आता यामध्ये ज्या फणसाच्या बिया आहेत तयार करायच्या आहेत, याला आमच्या मालवणी भाषेमध्ये घोटी असं म्हणतात. या कोवळ्या आहेत त्यामुळे या भाजीबरोबर छान शिजतील, पण जर थोड्याशा जून असतील तर त्या तुम्ही सेपरेट कुकरमध्ये शिजवून नंतर भाजीमध्ये ॲड करू शकता. आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून या ज्या फणसाच्या बिया आहेत त्या थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत. आता 5 मिनटं झालेली आहेत. आता यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे 1/2 चमचा. हळद जास्त नाही ॲड करायची आहे. हळद ॲड करून झाल्यावर ही भाजी थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि मिक्स करून घेतल्यावर यामध्ये आता जे फणसाचे गरे आहेत सोलून घेतलेले ते ॲड करायचे आहेत. हे गरे जे आहेत 2 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. माझी आई ही फणसाची भाजी बनवते. गरे ॲड करून झाल्यावर यामध्ये 1/2 चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि ही भाजी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये 1 ग्लास भरून पाणी ॲड करायचं आहे. भाजीची क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे इथे 1 ग्लास भरून आईने पाणी ॲड केलं आहे. आता यावर झाकण ठेवून ही भाजी 8 ते 10 मिनटं छान शिजवून घ्यायची आहे. आता 8 ते 10 मिनटं झालेली आहेत. आता ही भाजी जी आहे आपण पाहूया शिजली आहे की नाही. बघूनच कळतं ही भाजी छान शिजलेली आहे. ही थोडीशी मिक्स करून घ्यायची. आता शेवटी यामध्ये ॲड केलं आहे ओलं खोबरं. आता खोबरं ॲड केल्यावर हे छान मिक्स करून घ्यायचं. अगदी साधी सोपी पण टेस्टी अशी ही फणसाची भाजी आता खाण्यासाठी रेडी आहे. आता गॅस बंद करायचा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी
माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.